ते फोन आले असं ते शाळेत यावं लागत होते. कथाची येते काय येते ते पण आम्हाला कुठली खबर नव्हती. आणि हे शिक्षकाच्या वतीनं जे आम्हाला जे सन्मान जे मिळते सगळ्याच आमचं म्हणजे खुर्द भरून जात आहे. सांगत असताना काही गोष्टीमध्ये मी भावीक पण होतो. काही गोष्टी प्रसंगाच्या असतात झालेले असतात. तर सगळ्यांचा मी आभार मानतो. पहिला लहान मुलं मोठे मुलं दहावी अकरावी लहान वर्गापासून शेवटपर्यंत हे जे फौजी जीवन जे आहे फौजी जीवन अति कष्टाच दुःखदायक आहे. आणि ह्या जीवनामध्ये प्रत्येक फौजी आता जे जाणारा किंवा पहिले पूर्वीचे आहेत ते सुद्धा लोक सगळं आपलं पूर्ण कुटुंब सोडून आपलं जीवन पूर्ण झोपलेलं असत. त्याला आईची खबर नाही, वडिलांची खबर नाही, बहिणीची खबर नाही, भावाची खबर नाही, आपल्या परिवाराची कुठली खबर नाही की आपलं काय होईल माहिती नाही. इकडली कुठली चिंता नसते. ह्या ही चिंता दूर करून देशाची सेवा आताही करायला आम्ही पण करून आलो. आणि माझी सगळी झाली 18 वर्ष. 18 वर्ष माझा एक प्रसंग 1971 साली जी लढाई झालेली होती हिंदुस्थान आणि पाकिस्तान बरोबर त्याला वेगळा प्रसंग आहे. तर त्या लढाईमध्ये जे काय काम केले असतील माझ्या साथीदारांनी जे काय काम केले असतील पण माझ्याकडे एक अनुभव आहे. आणि बाहेरचे जे काय छोटे मोठे जे रास्ते आहेत त्या राष्ट्राला सुद्धा आपला भारत मदत करतो सैन्याबद्दल. श्रीलंकामध्ये हे लक्ष्मण काकडे ह्यांना चान्स मिळाला होता की श्रीलंकेमध्ये त्यांनी 2 वर्ष कंटिन्यू काढले आणि त्याच्यामध्ये त्यांना अतिकष्ट झाले. त्यावेळेस त्यांचं जे मेन कमांडर जनरल प्रभाकरण त्यावेळेस होते. आजचे दिवस त्यांच्या कष्टामध्ये गेले. लढाई हे लंकेच्या असो किंवा भारताचे पाकिस्तान बरोबर असो आजचे दिवस कठीण कठीणाईमध्ये असतो. आपलं पूर्ण कुटुंबाचं चिंतन सगळं इथं सोडून जावं लागतं. आणि क्षणाक्षणाला तुझ्या जीवनामध्ये धोका आता पण आहे. टीव्हीवर पाहता तुम्ही काय घटना घडाल्यात काश्मीरला जम्मूला काय बरेच असे गाव आहेत ठिकाणी विचारला असे बरेच ठिकाणी असं काही अनुमोदन घटना घडतात. आणि त्या घटनेमधून काही विद्यार्थ्यावर सुद्धा बरेचसे असर पडले. त्या कुठून कुठं काय करणं कुठं काय करणं हे फौजी जीवन सांगण्याचं काम चालू म्हणजे फौजी जीवन फार कठीण आहे. इतरावर वाटतं की माणसाला फार मजेत आहे पण तो मजेत नाही. त्याचं चिंतन पूर्ण देशासाठी जास्त पूर्ण. त्याच्यातलाच एक प्रसंग 1971 सालचा ज्यावेळेस आम्ही समजा पाकिस्तानवर हमला केला त्यांच्या नैनाकोट एक तहसील आहे आणि एक नदी होती रावी नदी म्हणून तुम्ही त्या इतिहासामध्ये आहे. त्या रावी नदीला आम्हाला क्रॉस करायचं होतं. क्रॉस करीत असताना क्रॉस करायच्या पहिलं संध्याकाळी 10 वाजल्यापासून सकाळी 5 वाजता आमचा पूल तयार झाला. तो पूल म्हणजे तेवढ्या वेळामध्ये जे काही लोकांनी पूल तयार केला त्या पुलावरून आमचा क्रॉस करायचा आम्हाला. तर अशा अवधीमध्ये तिकडं सूर्य उदय व्हायला लागला आणि सूर्य उदय होत असताना त्यांची एवढे फाईट राहिले आणि ती पूल उद्ध्वस्त करून गेली. आणि त्याच्या पहिले काय आपली काय तिथं पोहोचलेली होती नैनाकोट तहसीलमध्ये. तहसीलचं जे गाव आहे ना त्याच्यामध्ये पोहोचली होती. म्हणजे पूर्ण मराठा ग्रुप होता. 2 दिवस त्यांच्या अन्न पोटामध्ये अन्न नव्हतं काही नव्हतं. अशी परिषदी झाली. त्या परिषदीमध्ये ती लोक अडकून पडले होते आणि पाकिस्तानच्या फौजीनं पूर्ण इराक आला होता. पूर्ण त्यांना घेरलं होतं. त्यांची सुटका होत नव्हती. पण हातात आपल्या मुठीमध्ये जीव घेऊन ती सामना करतो.
भूक नाही, काम नाही, आई नाही, बाप नाही, बहीण नाही, शून्य परिवार कोणीच नाही. अशा अवधीमध्ये आमचे जे जनरल होते त्यांनी एक फोनला कट्टा केला आणि सांगतो व्हायमध्ये त्रास करणार आहे का कोणी, तर त्यावेळेस आम्ही वाढवतो त्यांचे कॅपिटल. मी गोव्याचा एक व्यक्ती होता सिनियर, मोठ सिनियर, त्याच्याबरोबर आमचा नंबर लागला. नंबर लागल्यानंतर सहा रंगारे आम्ही त्या पाण्यात गाठले. पाण्याची गॅरा 25 ते 30 फूट होती. रंगारा जमीन धरून सरत होता. मग ती नदी पार केल्याच्या नंतर एखाद्या किनाऱ्याला आल्यानंतर त्यांची पुन्हा डबल आणखी फायटर आली आपल्या समोर. त्यावेळेस आम्ही ती फायटर उद्ध्वस्त केली आणि आपलं जी काही जे सहा रणगाडे होते ह्या लोकांना सगळे आदेश मिळाले की बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये की आपल्याला ही तहसीलवर हमला करायचा आणि आपल्या लोकांची सुटका करायची. त्यावेळेस मोबाईल वगैरे काही नव्हते, त्यांना मेसेज पास करा, एक टीव्हीची शर्ट म्हणतात त्याला, तिथे त्याला पाठीवर बांधून जातं. 4-5 किलोमीटर वजा असतं आणि आपल्या एक पाठीमागं दुसरे काही वजा असतं, त्याच्यावर मेसेज पास केला की तुम्ही घाबरू नका, पोहोच पाठीमागून येईल. चालले ते किती 6 रंगारे फक्त 1000 फोन त्यांची होती. त्या फोनवरती फोला स्थान नव्हती. त्या लोकांनी गिरफ्तार केलं होतं, घरात टाकलेलं होतं. नदी त्रास झाल्यावर आम्ही पुढे आल्याच्यानंतर बाकी सगळं पाच टँक आमच्या रणगाडी निघून गेली आणि रणगाडा शेवटला माझा होता तो दलदली इलाक्यामध्ये फासला. दलदली इलाका म्हणजे तसं चिखल पाणी त्याच्यात फासला गेला. म्हणजे पाठीमागून आमचे कमांडर आले म्हणजे तुम्ही काय केलं म्हणजे काही बोलायला लागले उलट तुलट. चॅलेंज केलं, त्याच वेळेला मी चॅलेंज केलं. चॅलेंज केल्यानंतर कोणाचा कप्ता घेतले रंगाला काढला आणि 6 गाव उद्ध्वस्त करायचे होते मला. 6 गाव पहिल्याच गाव उद्ध्वस्त करायच्या पहिलं मी जे डोकं आहे माझं त्या टोकेमध्ये असतो आणि माझ्याबरोबर जे 6 लोक असतात जे गरमगडला 6 लोक असतात. डोकं अडकल्याच्या नंतर हे लोक घाबरले आमचे बरोबर ते, बाकीचे लोक गेले नाही बोलले. तर त्यांना सांगितलं माझं डोकं काढायचं चक्कर म्हणजे पडायचं नाही, आपण बॉम्ब शोध करायची. इथून काही झालं तरी बॉम्ब शोध करायची, त्या लोकांना सुटका करायची. तर मी डोकं काढून दिलं नाही, निशाने कानाला आहे, निशाने कानाला आहे पडलेली, डोकं अडकलेलं आहे, रक्त सगळं सांडलेलं होतं पूर्ण जे पूर्ण. ज्यावेळेस 6 गाव आम्ही उद्ध्वस्त केले आणि आपल्या साथीदाराला साथीदारामध्ये सामील झाला, आपले लोक जे सुटका करून घेतले आणि नंतर कोण आपले कोणते त्यांचे तुटून पडलेले. म्हणजे हे जे काही काय जीवप्रसंग अनुभव आलेले कुठल्याही फौजी असो, आता पेन्शनवर आलेला असो, औंडीतवर असो, आता माझे मुलं आहेत, तिन्ही मुलं आहेत माझे फौजी. मी आलो एकाची 26 वर्ष सैनिक होईली, दुसऱ्या 2 मुलाची 14-14 वर्ष सैनिक झालेली. तिन्ही मुलांनी मी स्वतः इंटरेस्ट न त्यांच्या इच्छानुसार त्यांना फौजमध्ये झोकून टाकलेलं आहे. आणि म्हणजे तुमच्या इतिहासामध्ये नाव असं म्यानमार, मणिपूर, त्रिपुरा हे तुमच्या इतिहासमध्ये नाव आहेत. ते म्यानमारला त्या हमलेमध्ये तो आमचा धाकला मुलगा होता नंबर 3 हे सुद्धा बाल बाल बसले. म्हणजे हे काय फौजी जीवन म्हणजे अतिशय कठीण असतं आणि फौजी जीवनामध्ये ज्या लोक तिकडले समजा ज्याच्याकडे शिस्त नाही आहे तो बेशिस्त, बेशिस्तीमध्ये आपल्याला आपले सर सगळे सर सांगतात शिस्त म्हणजे काय असतं, शिस्तीचा अनुभव कसा असतो. शिस्त जर असेल तर आपलं जीवन बरोबर मजबूतपणानं बनत. आणि आपल्या हे अल्पवयामध्ये काय की चोरी चपाटी आमक तमक त्याचं नाम निशाण मिटवून टाकायचं आणि चांगल्या मार्गाला लागायचं, चांगले विचार करायचे. आणि दुसरा भाग काय जे काही आणखीन मागे एक वेळेस मी आलो होतो आपले दादा असताना त्यावेळेस मी असंच आमचं बोलून घेतलं होतं. 10वीचा विद्यार्थी असेल, 11 विद्यार्थी असेल किंवा मुली असतील ह्यांच्याबद्दल सांगतो. अगर फौजमध्ये जायची इच्छा जर असेल
आणि आनंदाने स्वीकार करावी. देशाची सेवा करणं म्हणजे काय वाईट नाहीये. मुलीसाठी सुद्धा आता मुलीला सुद्धा म्हणजे प्राधान्य आहे त्याच्यामध्ये. काल मी टीव्हीवर पाहिलं, देशेप मध्ये एक कमांडो म्हणून एक लेडीज फोर्स तयार केलेली आहे आणि ते मर्दानी त्या लेडीजला नाव दिले मर्दानी. तिनं नक्षलवादी आतंकवाद वेगळा, नक्षलवाद वेगळा. नक्षलवाद अंतर्गत आपलेच लोक आपल्याशी झुंजतात. अतिरेकी ही बाहेरच्या देशाचे लोक. तर त्याचे सुद्धा तुम्हाला समजा बेशेप मध्ये बेशेप आणि सीआरपी मध्ये जायला चान्स आहेत लेडीजला सुद्धा आणि मुलांनी सुद्धा. आणि उत्सुकतेनं जावं आणि ज्याला जायची इच्छा असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मुलींनी मार्गदर्शन करायला कुठे जायची आवश्यकता नाही. मी तर असतो चॅनलवर, घर माझं इथं आहे. कुणीही यायचं मार्गदर्शन घ्यायचं म्हणजे तुम्हाला गायडन्स मिळेल थोडंफार. जसे तुम्हाला शिक्षक सर तुमचे गायडन्स करतात हे मार्गदर्शन आहे. शाळा म्हणजे मार्गदर्शन तुमच्या पायावर उभारण्यासाठी आहे. तसं शिक्षण संपल्याच्या नंतर तुमची इच्छा जर असेल तर त्याचं आपण मार्गदर्शन करू शकतो. पैसा द्यायची गरज नाही आहे. मी 10-12 मुलांनी भरती केलेले आहे. त्याच्यापैकी एक मुलगा माझे पैसे आहे लक्ष्मण काकडे. काही थोडेसे फार त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये काही पैसे स्वतः खर्च केले आणि त्यांना त्या मार्गावर मी लावलेले आहे. ते कधी मला विसरत नाही. तर असं जर कुणी असेल तर तुम्ही माझ्याकडे मार्गदर्शन करू शकता. लेडीज असो, विद्यार्थी असो, कुणी असो, आपण त्यांना मार्गदर्शन करू. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो.